नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते याची चर्चा आपण काय करत असतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली एक गोष्ट या ठिकाणी दिसून येते. डाव फ्युचर जो आहे तो ऑलमोस्ट सध्याला 2.25% मंदीसह 32,846 ट्रेड करतोय, म्हणजे 419 अंकांचा दबाव या ठिकाणी दिसून येतो. S&P 500 जो आहे तो पण ऑलमोस्ट 1.27% डाऊन आहे. नॅसडॅक जो आहे तो पण डाऊन आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाचा आपल्यासाठी संकेत जो आहे तो म्हणजे कमोडिटी मार्केटमधून येणारा संकेत काय या ठिकाणी महत्वाचा आहे. गोल्ड जे आहे ते मित्रांनो ऑलमोस्ट 2% आसपास डाऊन आहे. दुसऱ्या बाजूला क्रूड ऑइलमध्ये पण 11% फॉल जो आहे तो आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून येतोय. म्हणजे एनर्जी सेक्टरमध्ये कुठेतर कमोडिटीमध्ये एक लगाम लागताना दिसून येतोय. पण परत मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियामध्ये काय झालं होतं, मार्केट सकाळी काय झालं होतं, ह्यूज गॅप अप ओपन झालं होतं. मार्केट काय झालं, ह्यूज गॅप अप ओपन झालं. आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केटचा जर तुम्ही बारकाईनं स्टडी केला असेल, विशेषतः बँक निफ्टी इंडेक्सला जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल आज मॉर्निंग पासून, तर बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो सकाळच्या हाय पासून ऑलमोस्ट या ठिकाणी किती करेक्ट झाला होता, बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो त्याच्या हाय पासून ऑलमोस्ट मित्रांनो 1154 पॉईंट करेक्ट झाला आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तरी पण बँक निफ्टी कालच्या क्लोजिंग प्राइस पासून 2% अपसाईडला क्लोज झाला. निफ्टीशी जर तुलना केली, निफ्टी इंडेक्स मित्रांनो मॉर्निंगला ज्या ठिकाणी ओपन झाला तोच निफ्टीचा काय झाला, त्या ठिकाणी हाय तयार झाला. आणि तिथून कंटिन्यू निफ्टीमध्ये देखील ऑलमोस्ट मित्रांनो 300 पॉईंटचा फॉल जो आहे तो स्क्रीनवरती दिसून आला होता. आणि थोडंफार सेकंड हाफमध्ये एक्सपायरी रिलेटेड शॉर्ट कव्हरिंग रॅली थोडक्यात म्हणलं तरी चालेल, मार्केट क्लोजिंगच्या वेळेला थोडंफार वरती गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात जर विचारात गेलं तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्झॅक्ट मित्रांनो आयडियल जी गोष्ट अपेक्षित होती, मार्केट गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर किंवा प्रॉफिट बुकिंग हायर साईडला दिसून आलं. आणि आज मित्रांनो वीकली एक्सपायरी होती, त्यामुळे ऑप्शनचा डेटा पण आपल्याला एवढा क्लिअरली रीड करण्याजोगा नाही. आणि दुसरं सर्वात इम्पॉर्टंट मित्रांनो, मला FIs आणि DIचं पोझिशन प्लेसमेंट तुम्हाला दाखवायचं होतं, पण ते पण डेटा अजूनपर्यंत अपडेट झालेला नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, त्यामुळे तो डेटा आपण या ठिकाणी विचारात करणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं मार्केटला तर मार्केटमध्ये काय व्हायला लागलं हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशन पासून मार्केट एक रिव्हर्सल करण्याचा प्रयत्न क्लिअरली करत आहे. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं जो लो तयार केलाय निफ्टीनं तो एक्झॅक्ट 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा मार्केटनं रिस्पेक्ट घेतलाय. आणि मार्केट मित्रांनो 200-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल आणि त्यानंतर मार्केटनं 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, त्याच्या वरती गॅप ऑफ ओपनिंग झाल्यानंतर मार्केटनं लो तयार केला 10-day. म्हणजे अजून पण मार्केट जर टेक्निकली बघितलं तर क्लिअरली बेरिश असल्याचं इंडिकेशन आहे आणि सेल ऑन राईटचं मार्केट असल्याला अजून पण आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या बाजूला तुम्ही जर बँक निफ्टीचा चार्ट डेली कॅन्डलवर बघितला तर बँक निफ्टीने मित्रांनो आज गॅप अप ओपन झाल्यानंतर हायर साईडला जाण्याचा प्रयत्न केला, पण 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल 200-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज पासून मार्केट खूप खाली अजून पण ट्रेड करत आहे. म्हणजे आज पण मार्केट 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झाले. आणि त्यात मित्रांनो उद्या शुक्रवार आहे आणि त्यानंतर परत शनिवार रविवारपर्यंत ग्लोबल मार्केटमध्ये कशा पद्धतीचा सेंटिमेंट तयार होईल, कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतील हे सांगणं अवघड आहे. त्यामुळे मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मित्रांनो तुम्हाला सेल ऑन राईटची स्ट्रॅटेजी वापरावं लागेल. त्या ठिकाणी अग्रेसिव्ह कॉल साईडला पोझिशन घेण्यामध्ये काही अर्थ नाहीये. ज्या पद्धतीचा डाव फ्युचर आता सध्याला ट्रेड करतोय किंवा नॅसडॅक किंवा S&P 500 मधलं इंडिकेशन आहे ह्याच्यानुसार हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इंडियाचे ग्लोबल क्यूज का जे काय असतील ते असतील, इलेक्शनचा रिझल्ट वगैरे पॉझिटिव्ह तो डिस्काउंटेड होता, त्यामुळे मार्केट ह्यूज गॅप अप ओपन झालं. आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर हायर साईडला प्रॉफिट बुकिंग झालेलं आपल्याला क्लिअरली दिसून येतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो दुसऱ्या बाजूला जर तुम्ही उद्या जर ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल, निफ्टी बाय करायचं असेल तर 16,556 वरून निफ्टी बाय करा. 16,591, 16,611, 16,651 आणि 16,692 हे टार्गेट तुम्हाला निफ्टीमध्ये हायर साईडला भेटेल. आणि निफ्टी जर सेल करायचं असेल तर ह्या लेवलच्या खाली निफ्टी तुम्ही सेल करा. 16,451, 16,411, 16,365, 16,341 आणि 16,300 हे टार्गेट तुम्हाला काय होईल उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मेबी डाऊन साईडला भेटण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. मार्केटमध्ये मेबी उद्या सेलिंग प्रेशर आपल्याला दिसून येईल आणि त्याच्या पाठीमागे हिस्टॉरिकल रिझन आहेत, ग्लोबल सेंटिमेंट देखील आहे. बऱ्याच वेळेला मित्रांनो मार्केटमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सहजासहजी बाईंग येत नाही, त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर राहतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग बँक निफ्टी जर बाय करायचं असेल तर 34,674 वरून बँक निफ्टी बाय करा. 34,890, 35,100, 35,480, 35,610, 35,900 हे टार्गेट काय होईल तुम्हाला हायर साईडला मार्केटमध्ये मिळताना दिसून येईल. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 33,951 च्या खाली बँक निफ्टी,
सेल करा 37,710 33,511 33,450 33,450 टार्गेट तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये डाऊन साइडला भेटणार आहे हे पर्यंत लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो आपला प्रोफेशनल ट्रेडरचा कोर्स जो आहे तो 14 मार्च पासून सुरू होतोय. तुम्हाला जर तो कोर्स जॉईन करायचा असेल तर त्याचा पण तुम्ही विचार करा. मी कालच मी त्याचा 2 तासाचा ऑलमोस्ट चालू बॅचचा फीडबॅक जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केलाय. तो फीडबॅक पण बघा. अजून पण बरेच 20-25 लोकांचे फीडबॅक बाकी आहेत. त्याचा पण 1 ते 2 दिवसांमध्ये व्हिडिओ तयार करून काय केलं जाईल युट्यूबला अपलोड केला जाईल. एक तुम्हाला अडवान्स टेक्निकल अनालिसिस ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल आणि खरंच तुम्ही सिरियस असाल मार्केटमधून पैसा मिळवण्याच्या संदर्भात तर जरूर मित्रांनो आपला अडवान्स टेक्निकल अनालिसिस आणि ऑप्शन ट्रेडिंग म्हणजेच प्रोफेशनल ट्रेडरचा कोर्स तुम्ही जॉईन करा. धन्यवाद. थँक्यू.